महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। विलगीकरण कक्षामध्ये यज्ञ होम हवन करून रुग्ण बरे होत नसतात तो प्रकार चुकीचा आहे, त्यामुळे असे न करता सायन्सवर आधारित जी उपाय उपचार पद्धती सुरू आहे त्याचा अवलंब करावा असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या आमदाराचा तथाकथित विलगीकरण कक्षातील यज्ञ प्रकाराला विरोध दर्शवला आहे। कर्जतमध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की आमदार रोहित पवार यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांसह रामदेव बाबा यांच्यावरही टीका केली असून असे प्रकार यापुढे होणार नाहीत याची काळजी घेणे हे सर्वजण घेतील असेही म्हटलेले आहे। योगी रामदेव बाबा यांनी जे विधान केले ते चुकीचे आहेत हेही त्यांच्याही लक्षात आले। केंद्रातील मंत्र्यांनी व अनेकांनी त्यांना हे विधान मागे घेण्यास सांगितले, त्यानुसार त्यांनी ते मागे देखील घेतले आणि त्यामुळे त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आहे। भविष्यात त्यांनी असे पुन्हा करू नये ही अपेक्षा आहे। तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्यात आली आहे। बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत। विलगीकरण कक्षामध्ये व्यवस्था करण्यात आले, व्हेंटिलेटरची व्यवस्था करून खासगी हॉस्पिटलमध्ये देखील मोफत उपचारासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुलांमध्ये कोरोना रुग्ण यांचे प्रमाण पाहिले तर त्यांना त्रास कमी होत असल्याचे दिसून येत आहे, परंतु आपण गाफील न राहता सर्व तयारी या ठिकाणी केली आहे असेही रोहित पवार यांनी सांगितले। आपण काही जे लहान मुलांचे डॉक्टर असतात त्याच्याशी आपण चर्चा केलेली आहे, कारण त्यांना लहान मुलांना काय लागू शकतं याचा एक अंदाज असतो आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला जर उद्या जाऊन लहान मुलांचे व्हेंटिलेटर लागले तर त्या बाबतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। तर आता प्रायव्हेट हॉस्पिटलला याच्यामध्ये आपल्याला थोडंसं इन्वॉल्व्ह करून घ्यावं लागेल आणि राहिला प्रश्न समजा लहान मुलांमध्ये वाढला, कारण की जो काही अंदाज आता आला आहे लहान मुलांमध्ये कोरोना होतोय पण तो सिरियस होत नाही, त्याला काही छाती भरणं नाहीतर लंग्समध्ये काही परिणाम होणं हे दिसत नाही, एकदम माइल्ड स्वरूपाचा तो त्या ठिकाणी आहे, पण तो पुढे जाऊन कुठं अडचण येऊ नये त्या बाबतीत नियोजन आपल्याला करावं लागेल। हे जे कोविड सेंटर आपण केलं त्याच कोविड सेंटरमध्ये एक वेगळा भाग लहान मुलांसाठी आपण ठेवणार आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कुणाला एखादी ट्रीटमेंट लागली तर मग हे जे आपण एक CSR नाही तर मदतीच्या माध्यमातून जे काही व्हेंटिलेटर लहान मुलांचे आणणार आहोत ते त्या त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला ठेवून ते मोफत सेवा। कोविडच्या काळामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आपापला मतदारसंघ असेल आणि काही काही ठिकाणी सामाजिक हेतूतून सुद्धा लोकांनी सहकार्य केलं, तिथं जाऊन रुग्णांसाठी कोविड सेंटर चालू केलं। आता त्यांनी यज्ञ काय केला कशासाठी केला हे माहीत नाही, पण धार्मिक दृष्टिकोनातून काही ठराविक लोकांना घेऊन जर त्या ठिकाणी त्यांनी केला असेल व्यक्तिगत ह्याच्यातून तर ठीक आहे, पण त्याच्यामुळे करोना जातो या हेतूतून केला असेल तर ते चुकीचं आहे। करत असताना समजा एखाद्याला वाटलं की कुठंतरी वेगळ्या पद्धतीने सुद्धा करोना कमी होऊ शकतो त्यासाठी त्यांनी वेगळे प्रयत्न करावे, पण प्रयत्न करत असताना हे सगळे जे महत्त्वाचे प्रयत्न सोडून जर फक्त आपण कुठं यज्ञ केलं कुठं काय केलं आणि त्याच्यावर अवलंबून राहिलं तर ते मला असं वाटतं योग्य नाही। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कर्जत अहमदनगर प्रतिनिधी गणेश जेवरे।